लॉकडाऊन मागे घेण्यासाठी व्यापाऱ्यांचा कुटुंबासह उपोषणाचा इशारा. शहरातील व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तसा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन व्यापारी व त्यांच्या दुकानात काम करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबावर अन्यायकारक असल्याने लॉकडाऊन रद्द करण्यात यावा यासाठी शहरातील व्यापारी बांधवांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. अन्यथा कुटुंबांसह उपोषण करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांची देखील व्यापारी बांधवांनी भेट घेऊन लॉकडाऊन रद्द करण्याची मागणी केली आहे. जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक बाबी वगळता इतरही काही बाबींना सूट दिली आहे. त्यामुळे या ठिकाणावरून कोरोनाचा संसर्ग पसरत नाही का असा सवाल करत या लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाच्या व दुकानात काम करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार असून याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील दुकाने उघडण्याची मुभा देण्यात यावी आणि लॉकडाऊन रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे. लॉकडाऊन रद्द न झाल्यास कुटुंबासह उपोषण करण्याचा इशारा देखील यावेळी व्यापारी वर्गाकडून देण्यात आला आहे. आणि त्यांना ही आमची एक निवेदन आणि आमची मागणी त्यांना सांगायला आलो होतो की साहेब, जे लॉकडाऊन लावलेलं होतं आणि लॉकडाऊनचा जो अर्थ आहे त्या लॉकडाऊनला आमचा विरोध नाही, पण हा लॉकडाऊन जो लागला आत्ताचा हा पार्शियल लॉकडाऊन आहे. यामुळे या लॉकडाऊनमुळे काय होईल, शासनाचा जो विचार आहे की लॉकडाऊनमुळे कोरोनाची संख्या ही कमी व्हायला पाहिजे, अशा पद्धतीनं आत्ता लॉकडाऊन लागला की याने कोरोनाच्या इफेक्टिव्हची संख्या तर कमी होणारच नाही, कारण याच्यामध्ये काय आहेत, आमच्यासारख्या व्यापाऱ्यांची दुकानं बंद आहेत, पण बाकी ज्या वस्तू आहेत की जिथूनही कोरोना निघतो, रोडवरचे शॉप्स आहेत, एसटी बसेसचे ट्रॅफिक्स आहेत, हॉटेल्स आहेत, आणि मी नाव नाही घेऊ शकत, सगळ्यांना पोटपाणी आहे, पण जो उद्देश लॉकडाऊन लावल्यामुळे कोरोनाच्या संख्येवर नियंत्रण मिळावं किंवा कोरोनाची ही वाढती साखळी कुठेतरी स्टॉप व्हावी, हा जो उद्देश आहे हा उद्देश पूर्णच होत नाही ना. मागणी ही आहे का आम्हाला आठवड्यातून काही दिवस आणि दिवसातले एक ठराविक तास आमची प्रतिष्ठानं आमचे व्यवसाय आम्हाला करण्याची मुभा द्यावी, पूर्ण शासनाचे नियम काटेकोर पाळून आम्ही आमचे बिझनेस करू, कारण ते आमच्या छंदासाठी नाही, आमच्या आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे. हीच शासनास आणि माननीय कलेक्टर साहेबास आणि मंत्र्यास आता जो लॉकडाऊन लावला यांचा आमचा 100% विरोध आहे. याच्या अगोदर जो लॉकडाऊन लावला त्याच्यात आमच्या जे व्यापारी लोक होते पूर्ण भारतातले त्यांनी पूर्णाने सपोर्ट केला. आता आताची परिस्थिती अशी आहे की काही काही लॉकडाऊनमध्ये बँकेमध्ये भरपूर गर्दी उरली आहे, ऑफिसमध्ये गर्दी आहे, रस्त्यावर गर्दी आहे, एसटी चालू आहे, सर्व चालू आहे. आमच्या दुकानामुळेच कोरोना होतो का यांना? आम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळायला तयार आहे, आम्हाला काही वेळ दिला पाहिजे त्याच्यासाठी आज आम्ही शिंगणे साहेबांना कलेक्टर ऑफिसला जाऊन घेराव घातला आणि त्यांनी आम्हाला पॉझिटिव्ह रिपोर्ट असा दिला की हे सर्व महाराष्ट्राचा निर्णय, हा काही बुलढाणा जिल्ह्याचा निर्णय नाही आहे. मी ही गोष्ट तुमची मुख्यमंत्र्याकडे ठेवतो आणि उद्या तुम्हाला पॉझिटिव्ह रिपोर्ट येईल याची प्रोटेक्शन आहे, हे करतो. फक्त लॉकडाऊन बंद करून काही होणार नाही, याच्यात पालन प्रत्येक दुकानदारांनी केलं पाहिजे आणि आम्ही करत आहे.